नमस्कार, माझं नाव संजय लवाड आहे। आज आपण ई बायोटेरियम प्रोडक्ट विषयी त्यांच्या ज्यांनी यूज केलेला आहे त्यांचे अनुभव आपण त्यांना त्यांच्याकडून विचारणार आहोत। नमस्कार आई। नमस्कार। आपलं नाव? शोभा मोहन गिरी। आपण कुठले राहणार? सोनसुरा जिल्हा वर्धा। वर्धा। आपण ई बायोटेरियमचे केव्हापासून वापर यूज करत आहे प्रोडक्ट? ऑक्टोबर महिन्यापासून। म्हणजे आज तो रोजीपर्यंत आपले 4 महिने झालेले आहे। तर ई बायोटेरियमचे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी आपल्याला काय त्रास होता? पायाचा खूपच त्रास होता। 2013 पासून खूप मालिश केली, तेल लावलं, ती गाव पांढरून राहिली गेली। कामटीचे औषध, खूप जास्त औषध घेतलं। आपण मुलांना म्हणलं डॉक्टरकडे पण आपण जात होतो, हो का, एक साईड चाळी एक्सरे काढून मग एक भाग गेला होता हात न पाय, तर मग दवाखान्यात गेली तर मग याची सांग गेले, तर ते गेली म्हटलं सर म्हटलं मग एक्सरे काढून द्यात मग ते काढून, तर मी म्हटलं एक हात न पाय ढिला पडला डावा, मग त्यात तपासलं मग ते काढून हे एक्सरेचं नाही, सिटी स्कॅन करावं लागते। सिटी स्कॅन केलं मग तर तिथं गाठ निघाली, गाठ निघाली, पाणी होतं डोक्यामध्ये। मग सुपर हॉस्पिटलला 2 महिने भरती राहिली, तर पाणी आटलं, मग ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे। तर असं तोल नाही सांभाळ, कोणाकडे चाललं जात होतं, कुठं जाता नाही येत होतं, एकटीले काही नाही। तर मग आता ते घेतलं ते आणि ह्या पायाची ठणक तर खूपच होती, दिवसाही काहीतरी लावा लागे ना रात्रीही लावा लागे, खूप औषधी घेतली पण पेन किलर खाल्ल्याशिवाय तुमचं तो पायाचं दुखणं थांबत हो, काहीतरी लावाच लागे, आणि प्रेरी खूप झाले लावून आणि टूपही झाले पण बसलंच नाही, आणि हे घेतली बेड तेव्हापासून आता आराम आहे, आता लावतही नाही आणि ठणकही कमी झाली। म्हणजे तुम्ही जे हे ई बायोटेरियमचे प्रोडक्ट वापरत आहे त्या आता समजा जवळपास तुम्हाला 4 महिने झाले यूज करून राहिले, तर तुमची आता पूर्णपणे औषधी बंद झाली? हो, औषधी बंद झाली। आता पायाच्या दुखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे गोळ्या किंवा कुठल्याही प्रकारचे ते स्प्रे वगैरे वापरत नाही? आणखी काय फायदा झाला तुम्हाला याचा? डोकं दुखलं तर डोक्याला आपल्याला लावता येते, डोकंही कमी झालं आहे ना। डोकं दुखणं होतं का तुम्हाला आधी? हो, खूपच त्रास होता पहिले, अगोदर म्हणजे हे घ्यायच्या अगोदर गोळी काहीतरी घ्यास लागे, नाही तर मग बाम तर नेहमी असं म्हणजे हातातच असल्यावर राहील, पण आता ते बामही नाही लावत। डोकं जरी दुखलं तर मग तो बेल्ट लावून घेतो डोक्याला। तुमचं कमी झालं ब्रेनचं ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टर म्हणत होता हा डोळा टिकत नाही दवा, तर म्हणे टाकी मारावं लागल, 2-3 वेळा गेली मी दवाखान्यामध्ये, मग इथं हिंगणघाट हिंगणघाटच्या दवाखान्यात गेली, तर तो डॉक्टर म्हणे अर्धा डोळा बंद करावं लागल म्हणे टाकी मारून, मग तुम्हाला इकडच्या बाजूचं दिसणार नाही डाव्या बाजूचं, डोळा जर टाके जर मारले तर पूर्ण बंद होईल ना, म्हणून शिने मग नाही म्हणलं नाही मारत म्हणलं, मग ते ड्राफ्ट टाकणं चालू आहे आणि ते पट्टी लावणं, पण कुठं गेला आपण गाडीवर तर त्या हवेनं 3 वेळा त्या डोळ्याला हात लावा लागेल, पण आता हात नाही लावा लागत, तेवढा त्रास नाही होत। डोळ्याचा त्रास पण तुमचा आता जो कमी झालेला आहे? हो हो। बाकी तुमचं ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून डोळ्याचा त्रास होता? हो हो। तर म्हणजे कंटिन्यू हे 4 प्रोडक्ट वापरत आहे? हो, पाणी पित आहे आणि उशी पण आहे ना, बेल्टही मग जिथं दुखलं तिथं, आणि आता हे थंडीमुळे असं तर कुठंही दुखलं तर तिथं हाताले पायाले डोक्याले कुठंही लावून ठेवतो। मग आता तुम्हाला आधीपेक्षा चांगला आहे आधीपेक्षा। नमस्कार, आपण आताच माझा मित्र आहेत योगेश गिरी, त्यांच्या आईचा आपण आताच एक्सपिरियन्स शेअर त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत, आणि पाहिलेलं आहे त्यांना किती क्रॉनिक बिमाऱ्या होत्या आधी प्रोडक्ट वापरण्याच्या आधी, त्यांनी 4 महिने झाले सतत प्रोडक्ट वापरत आहे, तर त्यांची मेडिसिन पूर्णपणे बंद झाली हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे। तर ई बायोटेरियमचे खरंच खूप चांगले प्रोडक्ट आहे, आपण आपल्या घरामध्ये जे काही बिमारींनी ग्रस्त झालेले व्यक्ती किंवा आपले नातेवाईक असेल त्यांना तुम्ही नक्कीच एकदा हे प्रोडक्ट वापरायला सांगा, आणि त्यांना मला तर विश्वास वाटतो
की त्यांना 100% फायदा होईल, त्यांच्या बिमारीमध्ये त्यांना रिलीफ भेटल. आणि असे आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर नेहमी आम्ही टाकत असतो, म्हणून आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहत राहा.